नमस्कार, आज आपण करणार आहे पुदिन्याचा चहा। त्याआधी आपण पुदिन्याचे आयुर्वेदिक महत्त्व बघू। पुदिना पोटदुखीवर अत्यंत उपयोगी आहे। पुदिन्याचा वापर स्वयंपाकातही करतात, जसे की पाणीपुरी, कैरीची चटणी, जलजीरा, मठ्ठा बनवण्यासाठी, चहासाठी, मिठाई, ज्यूस, कोल्ड्रिंक्स, मॉकटेल्स यामध्येही केला जातो। पुदिना सर्दी, खोकला, ताप यावरही अत्यंत उपयोगी आहे। पुदिन्याची 4 ते 5 पानं तुम्ही चावून देखील खाऊ शकता। चहा बनवण्यासाठी घेतलेले साहित्य बघू। 4 ते 5 कप पाणी, पुदिन्याचे 9-10 पानं, तुळशीचे 2-3 पानं, गवती चहाचे 2 पानं, 1/2 इंच अद्रकचा तुकडा, 1 छोटा चमचा चहा पावडर आणि तुम्ही आवडीनुसार साखर टाकू शकता। पुदिन्यामध्ये इतर कोणत्याही वनस्पतीपेक्षा जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात। पुदिना हे व्हिटॅमिन एचा एक खूप अत्यंत चांगला स्रोत आहे, जे आपल्या डोळ्यांसाठी खूप गरजेचे आहे। घसा आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या विरोधात लढण्यासाठी या पुदिन्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते। सौंदर्य प्रसाधनांसाठी पुदिन्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो। पुदिन्याच्या पानांची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्या चेहऱ्यावरचे काळे डाग, पिंपल्स कमी होतात। आता तुम्हाला समजले असेल की स्वतःसोबतच पुदिन्याचे किती सारे औषधी गुण आहेत, ज्यामुळे तुम्हाला अनेक लाभ मिळतात। आजपासून तुम्ही तुमच्या गरजेनुसार पुदिन्याचा समावेश करू शकता।